प्रसाद स्तोत्र ही प्रेमळ आदि माता फक्त माझीच माय आहे. ही आदि माताच माझ्या सप्तचक्रांची स्वामिनी आणि दोन सुप्तचक्रांची प्रेरणा स्तोत्र आहे. ही माझी आदि माता एवढी विलक्षण सुंदर आहे आणि म्हणूनच माझे जीवनही खूप सुंदर आहे. ही माझी आदि माता कधीच चुकत नाही आणि म्हणूनच माझे जीवनही कधीच व्यर्थ जाणार नाही. ही माझी आदि माता कधीच विकृत होत नाही आणि म्हणूनच माझे जीवनही कधीच विकृत होणार नाही. ही माझी आदि माता सदैव उत्साहाने भरलेली असते आणि म्हणूनच माझे जीवनही उत्साहपूर्णच आहे. ह्या माझ्या आदि मातेची प्रत्येक रचना निर्दोष आहे आणि तिनेच माझी ही रचना केलेली आहे. ह्या माझ्या आदि मातेने सूर्य चंद्र आणि पृथ्वीला उचित वजन दिले आहे आणि म्हणूनच ती माझ्या शरीराचे मनाचे बुद्धीचे वजन अर्थात ओझे उचितच ठेवते. ही माझी आदि माता सदैव एवढी लवचिक आहे आणि म्हणूनच ती कधीही मोडणार नाही. ही माझी आदि माता अंतकरणाने एवढी कोमल आहे आणि म्हणूनच मी कधीच दगड बनणार नाही. ह्या माझ्या आदि मातेला कुठलेही शस्त्र इजा करू शकत नाही आणि म्हणूनच माझी वेदना कधीच टिकू शकत नाही. ही माझी आदि माता कधीच कुणाचे वाईट करू इच्छित नाही आणि म्हणूनच कुणीही माझे वाईट करू शकणार नाही. ही माझी आदि माता कधीच पराभूत होत नाही आणि म्हणूनच माझे अपयशही मला अधिक संपन्न करेल. ही माझी आदि माता या विश्वातील प्रत्येक चूक दुरुस्त करीत असते आणि म्हणूनच माझ्या त्रिविध देहातील विकृती ती दुरुस्त करते आणि मी अविकृत राहतो. ह्या माझ्या लाडक्या आदि मातेच्या प्रत्येक उच्च वासातून असंख्य अद्भुत चमत्कार बाहेर पडत असतात आणि म्हणूनच तिचे नाम घेऊन जो श्वास मी आत घेतो त्या श्वासाबरोबर माझ्या त्रिविध देहात अनेक चांगले चमत्कार घडत असतात.